चिखली तालुका क्रीडा संकुलन वर आपण आहोत आणि या ठिकाणी महिला दीदींनी या ठिकाणी भाग घेतला आणि त्यांना बक्षीस या ठिकाणी मिळालेले आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या सोबत दीदी आहेत. आपण भाग घेतला सीएम चषक मध्ये, ज्याचं या सीएम चषकाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या आदरणीय लाडक्या नेत्या शेतकरी महाले पाटलांबद्दल आणि या सीएम चषक बद्दल दोन शब्द या ठिकाणी के केलेले दर्शकांना सांगावे. सीएम चषक हा फार चांगला स्पर्धा श्वेताताई महाले यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये सर्व मुली मुलं सर्व पार्टिसिपेट झाले व त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं सुद्धा जिंकलेली आहे. मी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला व मलाही बक्षीस मिळालं. त्याबद्दल मला फार आनंद होत आहे व इथे आलेल्या प्रत्येक जणाला त्याच्याबद्दल फार आनंद होत आहे की अशी एखादी स्पर्धा आहे जी चिखली तालुक्यात आयोजित करण्यात आली व ज्याचं नेतृत्व श्वेताताई महाले यांनी केलं. मला त्याच्याबद्दल फार अभिमान वाटतो व त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद त्यांना. ताईंनी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. दीदी आपण काय सांगू शकता या सीएम चषक बद्दल आणि आदरणीय लाडक्या नेत्या श्वेताताई महालेंबद्दल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झालेली आहे.
तर मी सगळ्या सीएम चषकसाठी आणि श्वेता महाराजांसाठी अभिनंदन म्हणते की त्यांनी आपल्या इथल्या ग्रामीण भागातील मुलींना हा एक संधी दिलेली आहे की या ग्राउंडवर उतरण्यासाठी व इथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर असेच वेळोवेळी जशी जर स्पर्धा आयोजित केली तर नक्कीच की खेड्या ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत ते बाहेर येतील या सीएम चषक. आपण या स्पर्धेबद्दल आणि लाडक्या नेता श्वेताताई महाले पाटलांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. त्यांच्याबद्दल आणि सीएम चषकबद्दल दोन शब्द आपण केलेल्या दर्शकांना काय सांगू शकता? सर, ही स्पर्धा खूप चांगली आहे. ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी आहे. ज्यांना स्पर्धेत काही भाग घेता येत नाही ते असे इथे येऊन आपले कला प्रदर्शन करू शकतात.